वैशाली मेजवानीमध्ये आज आपण मऊ लुसलुजीत आणि जाळीदार असे हे चिकन आणि मटनसोबत खाल्ले जाणारे घावणे तयार करणार आहोत तर अवघ्या पाच मिनटामध्ये हे घावणे बनवून तयार होतात आणि हे चवीला पण तितकेच रुचकर लागतात तर हे घावणे तयार करण्यासाठी आपण यामध्ये कोणकोणते जिन्नस वापरलेले आहेत आणि हे घावणे आपण कशा पद्धतीने झटपट तयार केलेले आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये टिप्स अँड ट्रिक्ससहित पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुजित असा घावण बनून तयार झालेला आहे आणि याची जाळी देखील अगदी सुंदर पडलेली आहे तर अगदी असेच घावण तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा आता ज्यांना तेलकट खायचं नाही किंवा ज्यांना चिकन आणि मटनसोबत वडे खायचे नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे म्हणूनच आज आपण इथे हे झटपट तयार होणारे अगदी मौल उस्लशी जाळीदार घावणे तयार करणार आहोत सुरुवातीला हे घावणे तयार करण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा धणे काढून घेतलेले आहेत सोबतच त्याच चमच्यानी अर्धा चमचा बडीशेप घालून घ्यायची आहे आणि इथे हे थोडंसं गरम झालं की हे आपल्याला या पद्धतीने हलवून गरम करून घ्यायचं आहे फार आपल्याला हे गरम करून घ्यायचे नाहीत किंवा करपवून घ्यायचे नाहीत आता, आता हे भांडं गरम झालं की गॅस बंद करायचं आणि यामध्येच पाव चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत आणि तेपदेखील या पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्नस छान असे गरम झाले आणि याचा छान सुवास आला की मग आपण हे मिक्सरमधून बारीक दळवून घेणार आहोत आता एक मिनिटभर हे छान असे गरम करून घेतले की आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि शक्य असेल तितकी बारीक पावडर आपल्याला याची करून घ्यायची आहे हे सगळे जिन्नस गरम केले की त्यांचा छान सुवास सुटतो आणि हे मिक्सरमधून छान असे बारीक देखील होतात तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी किंवा एक कप इतकं हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक पाव चमचा हळद देखील आपण रंगासाठी घालून घेणार आहोत तर इथे यामधील जिन्नस तुम्ही थोडेफार कमी जास्त करू शकता आता हे सगळे चमच्यानी मिक्स करून घ्यायचे आहेत आता मिक्स करून झालं की याचा आपल्याला एक बॅटर तयार करायचा आहे तर बॅटर तयार करत असताना आपल्याला सुरवातीला यामध्ये दोन कप इतकं पाणी घालायचं आहे आपण इथे एक कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यासाठी सुरुवातीला इथे मी दोन कप पाणी घालून घेणार आहे आणि चमच्यानी एकदा मिक्स करून घेणार आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण एकदम पाणी घातलं तर या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे आपण सुरुवातीला दोन कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर परत यामध्ये एक कप इतकं पाणी घालून हे मिश्रण किंवा हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला हे घावणे तयार करण्यासाठी एक कप जर तांदळाचं पीठ असेल त्यासाठी तीन कप इतकं पाणी वापरायचं आहे म्हणजेच एक वाटी जर तांदळाचं पीठ असेल तर त्याला तीन वाटी इतकं पाणी वापरायचं आहे आता घावणे तव्यावर घालून घेण्याआधी आपल्याला अशा प्रकारचं फुलपात्र किंवा पेला वापरायचं आहे ज्याने अगदी घावणे व्यवस्थित आपल्याला तव्यावर घालता येतात तर इथे आता तव्याला कांद्याच्या टोकाने तेल लावून घेतलेला आहे तर हा माझा जुना वापरातला तवा आहे तोच मी इथे वापरलेला आहे आणि याला कांद्याच्या टोकाने अशा प्रकारे तेल लावून घेतलेला आहे याच प्रकारे तुम्ही बिडाच्या तव्याला देखील तेल लावून घेऊ शकता आता तवा आपला छान असा तापला गेला पाहिजे तवा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर छान तापवून घ्यायचा आहे आणि जर तवा तापलेला असेल तरच घावण्याला छान अशी जाळी सुटते तर इथे तुम्ही बघू शकता घावणे घातल्यानंतर लगेचच त्याला छान अशी जाळी पडलेली आहे तर याच पद्धतीने आपण तव्यावर घावणे घालून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवून एक पंधरा ते तीस सेकंद आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे पंधरा ते तीस सेकंदानंतर झाकण काढायचं आणि परत आपल्याला पंधरा ते तीस सेकंद मध्यम गॅसवर हा घावण शेकवून घ्यायचा आहे आता पंधरा ते तीस सेकंदानंतर याचे काठ सुटल्यासारखे दिसतात म्हणजे हा घावण आपला खालच्या साईडनी छान शेकून तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता हा घावण आपण फिरवून घेऊ शकतो किंवा दुसऱ्या साईडनी शेकवून घेऊ शकतो तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरी साईड शेकवून घेऊ शकता किंवा एका साईडनी जरी शेकवून घेतला तरी हा घावण तितकाच रुचकर बनवून तयार होतो तर इथे मी एक पंधरा ते वीस सेकंद दुसऱ्या साईडनी देखील शेकवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला हा जाळीदार मऊ लुसलुशीत घावण बनवून तयार झालेला आहे याच प्रकारे आपण बाकीचे घावण देखील तयार करून घेणार आहोत कोणत्याही प्रकारचे घावण तयार करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जर घावणाचं पीठ आपण दळून आणणार असू म्हणजे तांदूळ जर आपण दळून आणणार असू तर ते आपण थोडेसे जाडसर दळून आणावे म्हणजे घावण हे झटपट तयार होतात म्हणजे जर नवीन शिकणारे असतील आणि त्यांना जर पहिल्यांदाच घावण तयार करायचे असतील तर त्यांनी शक्यतो थोडं तांदळाचं जाडसर पीठच वापरावं त्यामुळे घावणे हे झटपट तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले हे जाळीदार मऊ लसोशी चिकन आणि मटनसोबत खाल्ले जाणारे घावणे बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही न्याहारीसाठी चहासोबत देखील खाऊ शकता किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा